मुंबईमध्ये ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प करण्याचा प्रयत्न असून या मार्गावर धावणारी मेट्रो पूर्णपणे वातानुकूलित असून तिचा वेगही चांगला असणार आहे. यासाठी मी विशेष प्रयत्न करणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. पुण्यात गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ शिवाजीनगर येथे गडकरी यांची सभा पार पडली. यावेळी विजय काळे, अजय भोसले, मुक्ता टिळक, अनिल शिरोळे उपस्थित होते. देशाच्या विकासासाठी आर्थिक धोरण स्वीकारणारे सरकार जनतेने पुन्हा सत्तात आणलं पाहिजे, यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिकाराने निवडून आणावे असे आवाहन गडकरी यांनी केले. मी कधी खोटं बोलत नसून मी जे बोलतो तेच करतो, त्यामुळे या देशात आज 17 लाख कोटींची रस्त्याची कामं केली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात अनेक सिंचन प्रकल्प अर्धवट राहिले होते, ते पूर्ण करण्यास केंद्रातून निधी मिळून दिला आहे. अशा अर्धवट प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू लागल्या, याला जबाबदार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असल्याचा आरोप गडकरी यांनी केलाय. सुरू करतोय रेल्वेबरोबर पहिला प्रयोग नागपूर मेट्रोने केला आणि आता नागपूर आणि पुणे मेट्रो दोन्ही महाराष्ट्र मेट्रो झाली आहे. त्याच्यावरही टीका केली की नागपूरच्या मेट्रोला काम का दिलं. एक कॉन्ट्रॅक्टर असा नाही आहे की ज्याच्याकडे कुठे देवेंद्रचा आणि माझा कुठला वेस्ट इंटरेस्ट आहे, पण क्वालिटीच्या बाबतीत परफेक्ट आहे. आणि म्हणून नागपूर मेट्रो ही आता भारतातली सगळ्यात सुंदर मेट्रो झाली आहे. 65% सोलर पॉवर आहे. 1 कोटी स्क्वेअर फूट एरिया, मॉल्स, मोठे मोठे एक स्टेशन आमचं 20 मजली आहे. नागपूरला टेकडीजवळ बनत आहे, काम झालं तर 4-5 मजल्याचं 20 मजली स्टेशन आहे. आणि ही मेट्रो ही पुण्यात देखील आता सुरू आहे. पण ब्रॉडगेज मेट्रोचा अर्थ असा की एक्झिस्टिंग ही मेट्रोचा खर्च 350 करोड पर किलोमीटर आहे आणि ब्रॉडगेज मेट्रोचा जो खर्च आहे तो केवळ 3 ते 3.5 करोड पर किलोमीटर आहे. त्यामुळे सोलापूरपासून पुण्यापर्यंत, कोल्हापूरपासून पुण्यापर्यंत, अहमदनगरपासून पुण्यापर्यंत आणि पुण्यापासून लोणावळापर्यंत आपण आता ब्रॉडगेज मेट्रो पुण्यामध्ये करू आणि मी याकरता पुण्याला जरूर परवानगी मिळवून देण्याची जबाबदारी घेतो. आम्ही शेतीला प्राथमिकता दिली नाही, आम्ही सिंचनाला प्राथमिकता दिली नाही. हे माझ्याजवळ आकडेवारी आहे. मी आता इरिगेशनचा मंत्री देशाचा बीच आहे आणि तुम्हाला सांगतो एवढी वाईट स्थिती आहे की आज महाराष्ट्रामध्ये 10-10% ॲडव्हान्स घेऊन सगळे इरिगेशनची कामं वाटली आणि महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रातले जे प्रकल्प आहे ते सगळे अर्धवट पडले होते 15-15, 20-20 वर्षापासून. पत्रकार बंधूंनो, माझा हा प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना जरूर विचारा, मी नावासहित सांगतो आहे. आणि ही सगळी प्रकल्प बंद पडली. देवेंद्रजी माझ्याकडे आले आणि म्हणाले काय करायचं. मी म्हटलं महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करतील जोपर्यंत करते जोपर्यंत महाराष्ट्राचं सिंचन 50% वरती जात नाही, जोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला शेतकरी 50% वरती सिंचन झाल्यावरच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील आणि सिंचन 20-21% थांबलं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काळामध्ये 10-10% ॲडव्हान्स घेतला. हे मी सांगू शकतो तुम्हाला की माझ्या डिपार्टमेंटनी 17 लाख कोटी रुपयाचे ऑर्डर दिलेले आहेत आणि आजकाल तर शिंकलं तरी पत्रकारांना माहिती होतं. एकही कॉन्ट्रॅक्टरला आपलं कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याकरता मला किंवा माझ्या ऑफिसमध्ये भेटण्याची गरज पडली नाही. 100% ट्रान्सपरंट, करप्शन फ्री,